पूर्णपणे चेंडूची लेंथ ओळखली. अकूट टप्प्याचा चेंडू होता, उसळी घेणारा होता, बॅकफूटला गेला, वेगाने बॅट रोल केली आणि सुपर पूल केला, चेंडूला धाडलं स्क्वेअर ऑफ द विकेट. चार धावांसाठी पहिला चौकार येतो ज्ञानेश्वरच्या बॅटमधून. जय बजरंग पिसे संघ, त्या संघाची धाव संख्या आहे 5 विदाउट एनी लॉस. विपक्ष संघ आहे आई गावदेवी वालशिन बी, ज्याने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारली आणि जय बजरंग पिसे संघाला निमंत्रित केले फलंदाजीसाठी. आजच्या दिवसातील तिसरा सामना इथे रंगतोय. यानंतर लगेचच सेकंड राऊंडचा पहिला मुकाबला होईल, जय बजरंग भावाले ए वर्सेस भावेश स्पोर्ट्स किरवली. थोडासा फेरबदल आमच्या कमिटीकडून, तर दोन्ही कॅप्टन्सनी दखल घ्यायची आहे, टॉससाठी नंतर सज्ज राहायचं आहे. धावसंख्या या ठिकाणी पहिल्या इनिंगमध्ये झाली ती पी सी संघाची, जय बजरंग पी सी संघ 5 धावा धावफलकावर. गोलंदाज विनोद, चेंडू खाली राहतोय, अकूट टप्प्याचा होता, अगदी वेस्टच्या जवळ ॲट द थाईस ड्राईव्ह केला जातो ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने सिंगलसाठी. 6 धावा धावफलकावर. सकाळच्या सत्रात सुद्धा प्रिन्स इलेव्हन पी सी संघ या ठिकाणी खेळला आणि त्या संघाला जय बजरंग भावाले ए संघाने मात दिली. आताचा पी सी संघ नक्कीच चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा असेल पी सी च्या पाठीराखांकडून. हा चेंडू होता गुड लाईनचा, खाली राहून बॅटची कड घेतली होती की असं शंका आहे, पण विकेट किपरला गॅदर करता आला नाही. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. इट्स नॉट रन, येस, डॉट बॉल आहे. धावसंख्या 36. आपण पाहतोय ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनची स्पर्धा पर्व पहिलं चॅम्पियन्स ट्रॉफी 2020. हा विनंतचा चेंडू कुठे मारायचा होता प्रश्न पडला, चेंडू शरीराला आदळतोय आणि हा मात्र आता लेग बायच्या रूपाने एक रन मिळतोय. बीट करतात फलंदाजाला, पूर्णपणे थांबून ठेवले योगी. वेगवान मारा विनोदचा, विनोद पाहतोय फलंदाज सफल होत नाहीये, कुठल्या प्रकारचं पदलालित्य नाहीये आणि त्याचा पूर्णपणे फायदा उचलतोय. परफेक्ट ब्लॉकमध्ये डिलिव्हरीज टाकतोय, काही चेंडू त्याने अकूट टप्प्याचे टाकले. आताचा चेंडू ब्लॉकमध्ये होता, शॉर्ट ऑफ गुड लेंथ, थोडासा पुढे टप्पा. आता अकूट टप्प्याचा हा चेंडू होता परंतु गॅदर करता आला नाही, उसळी घेऊन फ्लाय ऑन विकेट घेऊन आता जाऊन विसावतोय. अशा प्रकारे पंच या ठिकाणी षटक समाप्तीचा इशारा करतील. पहिल्या षटकांत धावसंख्या जय बजरंग पिसे संघाची विदाउट एनी लॉस, विकेट गेली नाहीये परंतु धावा कमी म्हणू शकतो आपण, कारण 5 षटकांच्या सामन्यामध्ये 7 धावांनी सुरुवात करणं नक्कीच आपल्यावरती गोलंदाज हवी ठरू शकतात. पाहायचं आपल्याला पुढच्या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी असेल. आजचा दुसरा दिवस आपण समोर बॅनर पाहतायत, अनेक चांगले व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्यासाठी हा मोठा बॅनर, अस्तित्व तुमचे चिरंतर मनी डोळ्यात वाटते पाणी, गेलात तुम्ही सोडणी आम्हा राहिल्या त्या आठवणी, छान लिहिलंय भावश्रद्धांजलीसाठी. ते वाक्य वाचतानाच अंगावरती शहारे येतात आणि मन भरून येते. आणि ह्या वर्षात तर खूपच वाईट घटना सुद्धा घडल्या, कोरोना काळामध्ये आमचे लाडके समालोचक, आमचे लाडके भाऊ म्हणू शकतो, स्वर्गीय सूरज पाटील, एक कॉमेंटेटरमधला उगवता तारा आणि ॲडव्होकेटसुद्धा होते, वेल क्वालिफाईड पर्सन ॲट द एंगर एज, आणि त्यांना परमेश्वर घेऊन गेले. जो आवडतो सर्वांना तोचे आवडे देवाला असं नक्कीच म्हणायची वेळ आली. बॅकफूटला गेलेला परंतु खूप दूरवरती चेंडू होता ऑफस्टिकच्या बाहेर. योगी बदलालित नाही फलंदाजाचं कुठल्याही प्रकारचं, त्याच्याच कारणाने फटके क्रिएट होत नाही आहेत. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न करतायत, फुटवरचा इथे मात्र कोणताही वापर केला जात नाही आणि त्याचमुळे या ठिकाणी आपण जर पाहिजे गोलंदाज हवी होत आहेत सुरेख गोलंदाजी आणि नाणेफेक जिंकून त्यांनी का स्वीकारलं क्षेत्रक्षण त्याचा नमुना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक डॉट चेंडू, नक्कीच तेच कारण आहे योगी की टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारणं, याचा अर्थ की पूर्णपणे पिसे संघाच्या फलंदाजाचा पूर्णपणे अभ्यास करून हा संघ या ठिकाणी उतरला असं जणू काय जाणीव होते मैदानामध्ये. हो नक्कीच पॉवर प्लेचं षटक चालू आहे असं वाटलं होतं की नक्कीच जास्तीत जास्त धावा आपल्याला पाहायला मिळतील,
परंतु नक्कीच गोलंदाजांचं आम्ही कौतुक करेन ज्याप्रमाणे अतिशय चांगली लाईन लेंथ वर गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. आता मात्र कुठेतरी खराब चेंडू होता फुल टॉस, परंतु चेंडू जातो जमिनीच्या स्थानी लॉंग ऑफच्या दिशेने, थोडस कंबल झालं त्या ठिकाणी, परंतु बॅकअप चांगला, फक्त सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने आता मात्र धावसंख्या हलूच पुढे सरसावते बिनबाद 8 धावा. आताचाही लुझर वन होता योगी, परंतु स्टान्स फलंदाजी करताना स्टान्स फॉलो थ्रू बॅटचा आणि शॉर्ट सिलेक्शन माइंडमध्ये अजिबात नाही फलंदाजाचं, त्या कारणाने असे फुलटॉस लॉलीपॉप चेंडू ड्राईव्ह करता येत नाही, लॉफ करता येत नाही फलंदाजांना, तेच कारण ठरलं की अतिशय संतगतीने धावसंख्या इथे 8 वरती जाऊन पोचली आहे. आताही बघा द्विधा मनस्थितीमध्ये फटका मारायचा होता, कुठे बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता, फक्त चेंडूला अडवलं, डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळा जणू काय, असं वाटतं की कसोटी क्रिकेट सुरू आहे की काय मैदानामध्ये. नक्कीच नक्कीच, आपण जर पाहिलं तर प्रथमतः या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पॉईंट कवरच्या दिशेने हा फटका नक्कीच खेळण्याचा उद्दिष्ट होता, परंतु चेंडू त्याप्रमाणे आला नाही, त्याच उलट शॉर्ट सिलेक्शनमध्ये आपण जर पाहिलं तर हलक्यात आणि चेंडूला पुश केलं शेवटच्या क्षणाला. जवळपास आता 5 डॉट दिसत आहेत, 5 गोल बिंदिया दिसत आहेत, त्या गोल्डन ठरू शकल्या असत्या. हा चेंडू सुद्धा खूप चांगला होता, खुलट टप्प्याचा होता, डिफेन्सिव्ह स्ट्रोक आत्ता गरजेचा होता, कारण भल्या भल्यांना हेलिकॉप्टर स्टाईलने फटके मारता येत नाहीये, गोपणीसारखी बॅट फिरतात नाहीये, इथे डिफेन्स करणं फार गरजेचं होतं. हो नक्कीच मित्रमंडळी, या ठिकाणी आपल्या इष्ट्या वाचवल्या फलंदाजाने, ज्यावेळी अशा प्रकारची लेंथ होती त्या ठिकाणी कौतुक करावं लागेल दोन्ही गोलंदाजा ज्याप्रमाणे आतापर्यंत गोलंदाजी पाहायला मिळते. हा फटका चांगला आहे, इष्टाकडच्या डोक्यावर चेंडू अतिशय वेगाने निघून जातो, या 1 बाउन्स 4 रन्स. आता जर टायमिंग सुरेख होतं, शॉर्ट सिलेक्शन खूप छान होतं, बॅकफुटला थोडासाच गेला, चेंडूची लेन पिक केली आणि छानपैकी अपिच ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कवरच्या दिशेने. नरेशने नक्कीच कॉमेंट्री ऐकली आणि लक्ष ठेवलं की आम्ही संत कधी सुरुवात केली पण तो पूर्णपणे 10 विकेट्स राखून खेळतोय, 2 षटकं समाप्त होता होता त्यांनी दाखवून दिलं की आता आम्ही पुढच्या गिअरला वळतोय, चौकार लागून धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 14 वर. हो नक्कीच, पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुद्धा 7 धावा आल्या होत्या, एक गडी मात्र गोलंदाजाने बाद केला नाही, आणि दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा तेच समीकरण आपल्याला पाहायला मिळालं, शेवटच्या चेंडूर चौकार आला, तर 2 षटकामध्ये आपण जर पाहिले तर फक्त 14 धावा, अजूनही 3 षटकांचा खेल बाकी आहे, आणि जर नक्कीच जर विकेट हातामध्ये असतील तरी धावसंख्या कदाचित वाढू सुद्धा शकते या पीसी संघाची. विनोदचा पहिला षटक सुद्धा 7 धावांसाठी होता, एकही गडी नाही, आणि प्रशांतचा सुद्धा शेवटचा षटक पहिले 5 बॉल जर आपण पाहिले तर 3 धावा खर्च केल्या, परंतु नंतर एक छानपैकी चौकार लागला नरेशने आणि लक्ष वेधून घेतलं. आता नक्कीच आपण या जोडीकडे पाहणार आहोत, पार्टनरशिप आता आपण छान म्हणू शकतो, कारण 2 षटकानंतर एके गडी बाद नाही 14 धावसंख्या आहे, आणि येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये मी तर म्हणतो की कमीत कमी 36 धावा ठोकाव्या लागतील. हो ते नक्कीच आहे, कारण आपण या अगोदर सामना पाहिला असेल, 36 धावा डिफेन्स करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला होता आपण जर पाहिलं तर बाकीपाडा संघाने, जर बजरंग पीसी संघाने जर या ठिकाणी किमान 50 धावा सुद्धा जर जोडल्या किमान, तरी सुद्धा आपण फायटिंग स्कोअर नक्कीच म्हणू शकतो या खेळपट्टीवर. एक्झॅक्टली यु आर राईट योगी, आय सेड दॅट ऑलरेडी 14 रन झालेले आहेत आणि येणारे 18 चेंडू आहेत, 18 36 म्हणजे प्रत्येक चेंडू 2 धावा जरी केला 36 धावा अजून वाढू शकतील आणि बरोबर 50 धावा नक्कीच होतील, आणि ती धावसंख्या म्हणजे 10 च्या सरासरीने खूपच फायटिंग स्कोअर म्हणू शकतो आपण गोलंदाजांचा विचार करता. तर तिसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात केली जाते, या काय वेग या चेंडू मध्ये होता, फक्त हलक्या त्याने मात्र चेंडूला पुश केलं, शतकी जाऊन चेंडू उचलतायत, सिंगल येते या ठिकाणी, आणि सिंगलच्या मदतीने आता मात्र धावसंख्या पुढे जाते या बिनबाद 15. गोलंदाज आहे विनोद, म्हणजे विनोद आपल्या स्पेल मधील दुसरा षटक इथे मात्र हातालतो, एक चांगली कॅप्टनशिप मित्र म्हणे सर, अटॅकिंग गोलंदाजी केली जाते. नक्कीच, कारण विनोदनी पहिलं षटक जे हाताळलं वेल बिगिन इज द हाफ डन म्हटलं जातं आणि त्याचा कॉन्फिडन्स लेवल वाढला, परंतु या ठिकाणी ज्ञानेश्वर संधी तो नरेशला स्ट्राईकसाठी. ओहो, परंतु नरेशला सुद्धा इथे विनोद थांबवतोय, बीट केलं, बॅकफुटला गेलेला, आधीच मागे सरसावला होता, परंतु चेडू ऑफस्टिकच्या जवळ अगदी गुड लेनचा चेडू खाली राहून थोडासा अँगल होतोय आणि विकेट किपर पाठीमागे छानपैकी गॅदरिंग करतोय. आता नक्की हा कॉन्टेस्ट असेल नरेश आणि विनोद मधला. नक्कीच, खेळपट्टीवर एखादा असा स्पॉट आहे सर की त्या स्पॉटवर जर चेंडू जर लँड होतोय तर तो चेंडू खाली राहतोय, आणि त्या आपण जर पाहिलं तर प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक गोलंदाजा षटकामध्ये एकाच दुसरा चेंडू आपल्याला नक्कीच अशा प्रकारचा पाहायला मिळतोय, आणि तेच विनोद या षटकामध्ये सुद्धा करतोय. आता मात्र ऑन साईडला जबरदस्त फटका, कोणताही शत्रू नाही त्या ठिकाणी, अगदी तोलून मापून मारलेला हा बिग षटकार.
पूर्णपणे लेंथ डिलिव्हरी होती, पिक केली, थोडासा चेंडू खाली होता, परंतु हाईटचा पूर्णपणे बेनिफिट घेतला नरेशने, हाईट फॅक्टर कमी आलं आणि चेंडूला छानपैकी पूल केलं त्याने स्क्वेअर आणि मिड विकेटच्या मध्ये षटकारासाठी. ज्या विनोदी चौकार लगावलेला दुसऱ्या षटकाची शेवटच्या चेंडू होती तो विनोद, तो नरेश आता आक्रमक झालाय आणि विनोदचे मनसुबे ते उधळून लावतोय. कारण विनोद हा अजून अटॅक करत होता, टाईट गोलंदाजी करत होता, परंतु आत्ता मात्र या षटकारानं दाखवून दिलं की नरेश आता अजून पण फायरिंग करेल. कोणी किती एकूण धावसंख्या 21 आपल्याला पाहायला मिळते, कारण नरेश सुद्धा माहिती की अजूनही भरपूर फलंदाज आपले बाकी आहेत. आता मात्र अटॅकिंग खेळ आपल्या इथे मात्र करावा लागेल आणि तोच अटॅकिंग खेळ इथे मात्र त्याच्याकडनं पाहायला मिळतो. या आता मात्र चेंडूमध्ये जास्त वेग होता, मोठी एज लागते या चेंडूचा, तो डिक्लेअर झोनमध्ये पंचांचा नक्कीच आपल्याला इशारा पाहायला मिळतोय. सिंगल या चेंडूवर आणि धावसंख्या मात्र आता पुढे जात असताना बिनबाद 22 धावा. आणि मॅक्झिमम या ठिकाणी नरेश असो ज्ञानेश्वर असो की बॅकफूटला जास्त खेळतायत. आताही बॅकफूटला गेला होता परंतु हवा तसा चेंडू मिळाला नाहीये. बॅकफूटला जाऊन चांगला लॉफ्टेड ड्राईव्ह करायचा होता परंतु चेंडू खाली राहिला आणि चेंडू बॅटच्या वर्षाकडला लागून ट्रॅव्हल झाला शॉर्ट थर्डमॅनकडे. सिंगलने धावसंख्या 22 होती पोहोचली. आता मात्र ज्ञानेश्वरला सुद्धा थांबून चालणार नाहीये, त्याला सुद्धा हात खोलावे लागतील. त्याच्या बॅटमधून सुद्धा एक चौकार आलेला आपण पाहू शकतो. ज्ञानेश्वर वैयक्तिक 8 धावती खेळतोय आणि संघाची धावसंख्या आता तिसऱ्या षटकामध्ये पाहतोय आपण 22 धावा. हा विनोदचा चेंडू अगदी परफेक्ट होता, गुडलेनच्या थोडासा पुढे टप्पा ब्लॉकमध्ये टाकायचा प्रयत्न होता, ज्याच्या कारणाने हाय बॅक लेफ्टनी फटका मारणं कठीण जातं आणि हा चेंडू ट्रॅव्हल झाला वाईडीस मिड ऑनला, सिंगलची प्राप्ती होते. हवं तसं होतंय तसं बघितलं तर ज्ञानेश्वर प्रयत्न करतोय पण तो स्ट्राईक रोटेट होतोय, यात नक्कीच समाधान मानतोय. कारण एका बाजूला नरेश आक्रमक झालाय आणि धावसंख्या 23. आता मात्र कुठेतरी धावांचा वेग आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय या तिसऱ्या षटकामध्ये. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू परतून नक्की चांगला क्षेत्ररक्षण आपण पाहायला मिळतोय. 30 यार्ड सर्कलमध्ये सिंगल येते, सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पुढे जात असताना बिनबाद 24 आणि अशा रीतीने 3 षटकांचा खेल इथे मात्र समाप्त झाला. 8 सरासरीने इथे मात्र धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण धावा आलेल्या आहेत त्या म्हणजे 10. नेक्स्ट मॅच भावेश फोर्ट किरवली विरुद्ध जय बजरंग फोर्ट भावाले ए संघ. दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. 24 धावा एकूण पाहिल्या तर धावफलकावर, त्यामध्ये आपण जर पाहिलं तर नरेश वैयक्तिक 14 धावांवर खेळतोय, त्यामध्ये एक षटकार आणि एक चौकाराचा समाविष्ट आणि ज्ञानेश्वर खेळतोय वैयक्तिक 9 धावांवर, त्यामध्ये एक चौकाराचा समाविष्ट. आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता भव्य दिव्य असणाऱ्या या ट्रॉफीज. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकासाठी जी ट्रॉफीज आपण पाहतोय जे आम्हाला नक्कीच स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत किरवली गावचे प्रसिद्ध उद्योजक साईनाथ बजाग याजकडनं. ड्रिंक्स ब्रेक आहे, अनंत आपण जायचं त्वरित फास्ट कमांड डीजे. या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आमनेगावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय सुरेशजी पाटील साहेबांचं. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय इंद्रा सुरेश पाटील यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पारितोषिक देणार आहोत. सिक्सर किंग ऑफ टुर्नामेंट सन्माननीय महेंद्र सुरेश पाटील यांच्या वतीने सायकल देण्यात येणार आहे. तर नक्कीच सुरेशजी पाटील साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच या स्पर्धेसाठी अनेकांनी मुलाचं योगदान दिलं ही नक्कीच विशेष बाब ठरते. कारण पहिलं पर्व आहे चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 आणि त्यात म्हणजे अतिशय मोठी असोसिएशन ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन या असोसिएशनच्या माध्यमातून पहिलं पर्व आणि मोठं नाव आहे चॅम्पियन्स 2020 चॅम्पियन्स ट्रॉफी. कोण बनेगा चॅम्पियन आणि त्यासाठी मोठमोठ्या मान्यवरांचं आणि मोठमोठ्या रथीमारांचं पाहुण्यांचं कार्यकर्त्यांचं मोलाचं योगदान लाभतंय आमच्या सन्माननीय MD साहेबांना जे अध्यक्ष आहेत आमच्या ओमसाई ओलोनाड आमने क्रिकेट असोसिएशनचे. तर 24 धावा धावा अगदी पाहतोय आपण. 3 षटकानंतर 2 षटकात धावा होत्या 14, पहिल्या षटकात 7,
पहिल्या दोन षटकांमध्ये 7 ची सरासरी होती, आता सरासरी थोडीशी पुढे सरकली, ती म्हणजे 8.0 वर जाऊन पोहोचले. आता अजून याच्या पुढे द्विगुणित करावे लागेल तर अवेचं चौथं षटक असणार आहे. आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये असं म्हणू शकतो, नरेश आणि ज्ञानेश्वर जोडी अजून पूर्णपणे मैदानामध्ये आहे, तंबू गाडून उभे आहेत आणि जवळपास नरेश चौकार आणि षटकाच्या मदतीने या ठिकाणी 16 धावांवरती खेळतोय. वैयक्तिक 16 धावा नरेशच्या आणि 9 धावा ज्ञानेश्वरच्या. अवेश ऑन द बॉलिंग मार्क ओवर द विकेट, फुल टॉच चेंडू, नो चा इशारा, बीमर चा इशारा आहे, नीट से कॅपिटलाइज करता आला नाही, पण चेंडू ट्रॅव्हल होते स्क्वेअर ऑफ द विकेट. नो चा सुद्धा इशारा पंचांचा, 1+1, 2 धावा या ठिकाणी अंकित केल्या जातात. धाव संख्या 26 ऑन द बोर्ड. आता मात्र चौकार षटकार पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत आणि फ्रीडचा चेंडू असणार आहे, ती परवानगी मिळाली योगी या ठिकाणी फलंदाजाला. हो नक्कीच पाहूया या ठिकाणी या सुवर्ण संधीचा कशा प्रकारे मात्र लाभ उचलेल ज्ञानेश्वर गोलंदाज, जे पुन्हा एकदा मार्गस्थ वर विकेटने वर पिच चेंडू होता, परंतु नक्कीच या ठिकाणी पिचच्या अंदाजामध्ये मात्र या ठिकाणी फटका केला होता, झेल टिपला होता त्या ठिकाणी, परंतु फ्रीट असल्या कारणाने मात्र फलंदाज बाद होऊ शकणार नाही. सिंगल या चेंडूवर आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पुढे जात असताना आता बलबीन बाद 27 धावा, तिसरा चौथं षटक प्रगतीपथावर. आवेश पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु नक्कीच एक चतुर गोलंदाजी मित्र म्हणेन, कारण चेंडूमध्ये वेग कमी केला आणि नक्कीच कुणीतरी लेग कटरच्या अंदाजामध्ये चेंडू फेकला होता आणि पूर्णपणे फलंदाज मात्र या ठिकाणी बीट होतोय. नक्कीच आताच्या काळामध्ये अतिशय चांगला फिंगर वर्क आपण होताना पाहत असतो मीडियम पेसर कडून. यावेळेला खराब चेंडू होता डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा, पंचांकडे लाऊड अपील केली, लेग बाईचा इशारा, थाईसला चेंडू आदळतोय. बरेचसे फटके या ठिकाणी क्रिएट झाले नाही अभि योगी, जसे फुलटॉस मिळतायत, फुलटॉस टाकताना गोलंदाज ती पण काळजी घेतो की चेंज ऑफ पेस असतो त्याच्यामध्ये. त्याच कारणाने आतापर्यंत आपण पाहिलं की पूर्णपणे चौथ्या षटकापर्यंत एकही वाईट सुद्धा झाली नाहीये आणि टायमिंग त्याच्याकडे मिस होते फलंदाजाकडून, त्याचं कारण म्हणजे चेंज ऑफ पेस, लोअर फुलटॉस लोअर फुलटॉस असे टाकले जात आहेत अवेशकडून सुद्धा. यावेळेला थोडासा फास्टर रन होता, होता एडअप बॉलर, ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण लॉंग ऑफकडे, चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा झालं आणि एक धाव घेण्याचा मानस तिथे सक्सेसफुल ठरतोय. ज्ञानेश्वरचं मन होत नाही, ज्ञानेश्वरला असं वाटतं की जसजसं नरेशनी स्ट्राईकवरला जावं, कारण ज्ञानेश्वरचे जितके फटके बघितले आपण आतापर्यंत योगी, लागोपाठचे 6 फटक्यांवरती 6 धाव आलेले आहेत, सिंगल 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 सिंगल. जरी असं वाटतं की 5 षटके 2 फलंदाज खेळतील असा त्यांचा विश्वास आपल्याला दुणावताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र आणखी थोडासा बॅकफूटला गेला होता इनफिल्डच्या डोक्यावर, मात्र खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी शॉर्ट कव्हरला चांगला झेल पाहायला मिळतोय. आता मात्र लागणारा पहिला झटका आपण पाहतोया जय बजरंग पिसे संघाला. फलंदाज बाद, काही फटके वगळता स्ट्रगलिंग खूप झालं असं म्हणू शकतो. आता सुद्धा स्ट्रगल करून फटका मारला, कारण छानपैकी चौकार षटकार आणला होता, पण तो कदाचित शॉर्ट सिलेक्शन पुन्हा चुकतंय. बॅकफुटला जाऊन अशा प्रकारचे अपिच डाव करणं करण्यापेक्षा पूल हुकचे फटके करणं फार महत्वाचं होतं या ठिकाणी, परंतु नक्कीच अभ्यास करतील यांचे कोच जे असतील पिसे संघाचे फलंदाजांचे कोच, नक्कीच चांगलं कोचिंग मिळालं तर अजून पण चांगलं परफॉर्मन्स होऊ शकतो. या ठिकाणी 1 डाऊन झालं, आत्ता मात्र कुठे पहिला वाईट बघायला मिळेल पण नाही, इट्स लीगल डिलिव्हरी आहे. आवेशने सुद्धा एकही वाईट टाकला नाही आणि टाळा मिळतात आवेशला सुद्धा, पूर्णपणे सर्व गोलंदाजाने एकमेकाच्या पावलावरती पाऊल टाकून जणू काय गोलंदाजी केली. आणि मला त्या अजय सुद्धा सांगतात की सर ह्या इनिंगमध्ये एकही नो नाही एकही वाईट नाही, क्या बात आहे. जसं चांगलं परफॉर्मन्स आपण म्हणू शकतो गोलंदाजांचं, तसंच कालच्या दिवसामध्ये फलंदाजांचं होतं, आज असं वाटतं की गोलंदाजांचा दिवस आहे की काय. एकही एक्स्ट्रा डिलिव्हरी आपल्याला या 4 षटकांमध्ये पाहायला मिळाला नाही. अजूनही आपण 6 चेंडूचा खेळ या ठिकाणी पाहणार आहोत, परंतु धावसंख्या जर आपण पाहिली तर फक्त 29 धावा धावफलकावर. या षटकामध्ये आपण पाहिलं तर आवेशने फक्त 4 धावा खर्च केल्या, काय गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. या आणि पहिला चेंडू जर आपण विचार केला तर नो चेंडू होता, नो चेंडू बिमार येस असल्याने सुद्धा फक्त 4 धावा खर्च केला, कौतुकास्पद कामगिरी. येणारे 7 चेंडू पाहूया कशा रीतीने इथे मात्र फलंदाजी पाहायला मिळेल. नवीन फलंदाज 1 डाऊनला येतो या पिसे संघाकडनं, जयेश याने एकही चेंडूचा आतापर्यंत सामना केला नाही. नरेश मात्र थोडासा स्ट्रगल करून बाद झाला, 15 धावांचं योगदान दिलं, परंतु जास्त चेंडू त्याने मात्र केले. त्यानंतर ज्ञानेश्वर सुद्धा खेळपट्टीवर थोडासा स्ट्रगल करतोय, परंतु या श्लाक षटकामध्ये जयेश कशा प्रकारची कामगिरी करेल पाहणं थोडंसं रंगतदार असणार आहे. पावलांचा वापर इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु लॉंग ऑनवर खेळाडू जाऊन चेंडू उचलतोय. दुसऱ्या धावांचा प्रयत्न, संधी असेल
आणि नक्कीच या ठिकाणी संधीचं सोनं केलं आणि दुसरा झटका या ठिकाणी धावतीच्या स्वरूपात पिसे संघाला फलंदाज बाद. बघा सुखाचा संसार सुरू होता दोघांचा पण नरेश बाद झाला आणि ज्ञानेश सुद्धा बाद होऊन दगडला परतते असंच असतं. यालाच क्रिकेट म्हणतात की एक जर पार्टनर निघून गेला तर दुसरा पार्टनर सुद्धा जास्त संसार करायची इच्छा व्यक्त करत नाही आणि खेळपट्टी त्यांनी सुद्धा सोडली. या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचली 30 वर. तिसऱ्या षटकामध्ये योगी धावांचा आलेख वाढलेला 8.0 पर्यंत गेला होता. पहिल्या 2 षटकामध्ये 7 आलेख होता आणि 4th षटकामध्ये तो सेन्सेक्स जसा ढासळतो तसा पुन्हा खालेला 7.25 वरती आला. आता ह्या शेवटच्या षटकामध्ये आलेख कुठेपर्यंत सीमित होतो, किती आकड्याला सेन्सेक्स लॉक होतो, बंद होतं ते बघायचं आपल्याला. कारण मी तर म्हणू शकतो जसं आपण उल्लेख केला की राहिलेले जे 18 चेंडू आहेत त्या चेंडूंमध्ये कमीत कमी 36 धावा तरी व्हायला हव्या. इथं प्रश्न पडला की ते 18 चेंडूमध्ये 18 धावा तरी वाढतील का, हा प्रश्न. कारण आता 31 धावा आहेत धावफलकावर. हेच तर क्रिकेट आहे, कधी काय घडेल सांगू शकणार नाही. परंतु या ठिकाणी क्रिकेटचा क्लास, क्रिकेटची नजाकत पाल आपल्याला. चेंडू डीप एस्टाकावर सीमेरीच्या पलीकडे जात असताना पंचांचा इशारा इथे मात्र येतो या चौकार. खूप छान फटका बघितला आपण टॅग्यू डीजे. चेंडूला हाफ वॉली घेतला आणि अतिशय उत्कृष्ट दर्जाचा आपण अपिच डाव बघितला डीप एक्स्ट्रा कवरच्या दिसने. 4 धावांसाठी काही फटके खूप सुंदर मारले, हे मात्र तितकंच मी चांगलं बोलू इच्छितो, उल्लेख करू इच्छितो. पण तो काही जे लूज चेंडू होते त्याच्यात फटके क्रिएट झाले नाही आणि उगाच विकेट सुद्धा पतन झालं आणि उगाच जास्तीत जास्त डॉट खेळले गेले. आता म्हणतो डॉटचा आकडा बघितला आपण योगी तर 7 डॉटचे फलंदाजे खेळलेले आहेत. 7.6 जरी केलं तरी 42 धावांचा लॉस आम्ही म्हणू शकतो. कारण टेनिस क्रिकेटमध्ये असं कॅल्क्युलेशन करणं फार महत्वाचं असतं. प्रत्येक चेंडू म्हणजे 6 धावा पकडूनच खेळणं गरजेचं आहे 5 षटकांचा सामन्याचा विचार करता. हो नक्की, तर फारच खराब फलंदाजी मित्र म्हणे ना जे सलामीवीर होते. कारण जास्तीत जास्त डॉट चेंडूचा त्यांनी सामना केला आणि तोच आता म्हणतात प्रेशर आपल्याला पाळा म्हणतो. मैदानाच्या आतमध्ये चेंडू हबेत आहे, खेळाडू चेंडूच्या खाली पोहोचला होता परंतु नक्की एक सहज सोपा झेल तिथे मात्र सुटला जातोय. प्रशांतला जीवनदान, कारण प्रशांतने आपलं अकाउंट चौकाराने उघडलं होतं 4 धावाने आणि आता मात्र धावसंख्या आता मात्र 1 पुढे सरकताना आपण पाहतो या 2 गडी बाद 36 धावा धाव फलकावर. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच ऍक्च्युली आपण म्हणालो होतो की 36 धावा अजून वाढल्या पाहिजेत 14 मध्ये, पण इथं 36 धावा आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत. 2 चेंडू शिल्लक, आता 1 चेंडू शिल्लक आहे. कदाचित योगी प्रॅक्टिसचा अभाव असू शकतो, तिकडे लाऊड अपील केली जाईल, थोडंसं फंबलिंग झालं, थोडंसं क्लायमॅक्स पाहायला मिळालं. असं म्हणतात ना की योगी की प्रॅक्टिस अशी करा जणू काय तुम्ही कधी जिंकलेलेच नाहीत आणि परफॉर्मन्स असं करा जणू काय तुम्ही कधी हरलेलेच नाहीत. हो नक्कीच, आणि तोच अभाव इथे मात्र पिसे संघाच्या खेळाडूंवर आपल्याला पाहायला मिळाला. प्रॅक्टिस मॅन सराव असं म्हटलं जातोय. शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू या ठिकाणी फेकून दिला जातोय. शिवरायांचा मावला भला जनतेला हाने काला भला साऱ्यांची साथ हाय द्याला म्हणून दादा नावाला आला आहे मनान साला अशी दादाची आला. थँक्यू डीजे. तर नक्कीच शेवटच्या चेंडूवर षटकार आलाय म्हणून एक फायटिंग स्कोअर इथे मात्र पाहायला मिळतो. या 42 धावांचं आव्हान असेल या ठिकाणी वालचिन बी संघासमोर. तत्पुरती आपण पुढील नाणेफेकीकडे जात आहोत. भावेश फोर्ट किरोली संघाचा संघनायक आणि त्याचप्रमाणे जय बजरंग स्फोट भावाले ए संघाचा संघनायक. मित्रांनो लक्षात घ्यायचा आहे हा सामना जो असेल तो दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असणार आहे. तर या प्लेस फास्ट दोन्ही कॅप्टन्स लगेच आपण नाणेफेकी या ठिकाणी करून घेणार आहोत आणि टॉस बॉक्स मध्ये सज्ज होत आहेत आमचे सहकारी समालोचक जे परम मित्र अजय गरत. बेचाळीस धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या 3 षटकापर्यंत 1-1 गडी बाद नव्हता आणि चांगली पार्टनरशिप सुद्धा नरेश आणि ज्ञानेश्वरची पाहत होतो. पण त्यानंतर फटका मारण्याचा प्रयत्न केला परंतु तो अपयशी ठरला गेला आणि तोच परिणाम होता की या शेवटचा सिक्सर ओळखता वगळता धावांचा आलेख फार कमी होता. 36 होती सीमित होता परंतु शेवट गोड केला सागरवरती आक्रमण केलं जयेशने आणि कौतुंग षटकार खेचला मिड विकेटच्या वरून आणि त्या षटकाराने पूर्णपणे कॉन्फिडन्स लेवल वाढली आहे जणू काय असं म्हणू शकतो पिसे संघाच्या गोलंदाजांची आणि ते फार गरजेचं सुद्धा होतं. जय बजरंग पिसे संघ या ठिकाणी धावा उभ्या करतो 42 आणि 43 धावांचं आव्हान असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. ते म्हणजे आई गावदेवी वालसिन बी संघापुढे
तर आपण कॉमेंट्री बॉक्स कडून वळूया टॉस बॉक्स कडे, ज्या ठिकाणी आमचे अजय गरज सज्ज आहेत टॉस करण्यासाठी। सामना असणार आहे पुढच्या राऊंड मधील, पहिला सामना दुसऱ्या राऊंड मधील, तो जय बजरंग भावाले ए विरुद्ध भावे स्पोर्ट्स किरवली यांमध्ये। थँक यू सो मच योगी अँड मनोज। व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय सुरेश पाटील साहेबांना विनंती करतोय, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। आपल्या शुभास्ते आम्ही आजच्या तिसऱ्या चौथ्या करणार आहोत। आजचा दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना, दोन्ही संघांनी खूप छान कामगिरी केली पहिल्या फेरीच्या मॅचेस मध्ये। एका बाजूला कॅप्टन आहेत जोगेंद्र भावाळे ए कॅप्टन, दुसऱ्या बाजूला गणेश बजागे किरवली संघाचे संघनायक। वेलकम सर। टॉस एका बाजूला ओम साई आमणी लोणार आणि दुसऱ्या बाजूला आहे चॅम्पियन्स ट्रॉफी 2020। गणेश बजागे कॉल देत आहेत, चॅम्पियन्स ट्रॉफी असा त्यांचा कॉल होता, परंतु आलेला आहे ओम साई आमणी लोणार क्रिकेट असोसिएशन। कॅप्टनला अर्थात जोगेंद्रला आपण देतोय ट्रॉफी। एमडी साहेबांच्या माध्यमातून ही आहे, त्यानंतर थम्सअप विश्वास अनंत पाटील माजी सरपंच वाशिरे यांच्या सौजन्याने हे कोल्ड्रिंक आहे। पाहुण्यांची यांना विनंती, आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे। थँक्यू सो मच। तर कॅप्टनशी थोडी चर्चा करणार आहोत। योगेंद्र सकाळी देखील टॉस जिंकला होता, आता देखील टॉस जिंकला आहे, कुठेतरी असं वाटतं की लक फॅक्टर आहे तुमच्या बाजूने। हा नक्कीच, काय नाही शतरंजन करणार। पहिल्या मॅच मध्ये काय वाटतं, कुठे चुका वगैरे झाल्या होत्या का? मॅच तर जिंकली तुम्ही। हो नक्कीच, थोड्याफार चुका झाल्या, त्या आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू। क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, आता मात्र किरवली संघ तुमच्या समोर आहे, त्यांच्याकडे देखील चांगलं बॉलिंग आक्रमण आहे, फलंदाजी देखील चांगली आहे, फलंदाजी तशी पाहायला मिळाली नाही मात्र पहिल्या मॅच मध्ये, तर त्या टीमला किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न राहील? कमीत कमी धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल। संघामध्ये काही बदल नाही, तो संघ घेणार, सेम टीम आहे। थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट। तुमच्या टीम मध्ये काही चेंजेस नाही, तोच राहील। पहिल्या मॅच मध्ये काय वाटतंय फलंदाजी बद्दल, तुम्ही काय बोलाल? भरपूर चुका झाल्या, म्हणजे भरपूर चुका झाल्या, सुधाराव्या लागतील। समोर आता भावाळे ए संघ आहे, या संघाकडे कशा दृष्टीने पाहतात? जबरदस्त दृष्टीने बघतो। थँक्यू सो मच तुम्हाला देखील मी हार्दिक शुभेच्छा मॅच साठी। तर मित्रांनो, टॉस झालेला आहे, जय बजरंग भावाळे ए संघाचे कॅप्टन ने टॉस जिंकलाय आणि त्यांनी बॅक टू कॉमेंट्री बॉक्स। येस सर, थँक्यू अजय। आपण पाहिलात अजयला टॉस बॉक्स मध्ये, टॉस झाला, दुसऱ्या राऊंड मध्ये पहिला सामना असणार आहे यानंतरचा सामना। तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे, केतन आणि दीपक ज्यांच्या समोर लक्ष आहे ते म्हणजे 43 धावांचं 30 चेंडूंमध्ये धावांचा पाठलाग करणारा संघ आहे। प्रेक्षक आई गावदवी वाल्सिन बी ज्यांनी टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारली आणि जय बजरंग पिसे संघाला 42 धावांवरती रोखलं, तर त्या संघाला पिसे संघ रोखेल का ते बघायचं आपल्या ह्या सुरू होणाऱ्या इनिंग मध्ये। रोखावं लागेल तर तुम्हाला सलामी, इथे विजयी सलामी द्यायची असेल तर या चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 मध्ये, कि वाल्सिन बी संघ 42 धावा सहज इथे पार पडेल, नक्कीच आपण त्याचं विश्लेषण आपण येणाऱ्या 5 षटकांमध्ये ऐकूया। प्रेक्षकांना विनंती असेल की तुम्ही प्रवेशद्वाराच्या थोडस बाजूला राहा किंवा छानपैकी आपला जिओ पॅक संपवा थोडासा आजच्या दिवसासाठी आणि ऑनलाईन बघा, कारण आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ऑफलाईन नसावे, ऑनलाईन दिसावे, जेणेकरून आमच्या एसके एंटरटेनमेंटमध्ये तुमचं काउंटिंग इथे नोंदीत केलं जाईल। पहिला चेंडू, ऑल द बेस्ट, आपल्याचा प्रयत्न खूपच अकूट टप्प्याचा मारा पहिला चेंडू, परंतु लाईन अजय खूपच परफेक्ट म्हणू शकतो आपण। अगदी बरोबर, अखोट टप्प्याचा बॉल जरूर होता, मात्र लाईन फार छान होती, फलंदाजानं चांगला जर पवित्रा घेतला असता, चांगल्या पोझिशन मध्ये आला असता ना, मला असं वाटतं की संधी मिळाली असती काही धावा जोडण्याची, व्यवस्थित पोझिशन मध्ये नव्हता। खूप छानपैकी इनसाइड आउटचा फटका, अपिश खेळा होता, पूर्णपणे बॉडी बॅलेन्स पुढे झोकून हा फटका क्रिएट केला होता, परंतु त्याने झेल घेऊ शकले नाही, जवळपास 5 क्षेत्ररक्षक पोहोचले होते एका झेलसाठी। पिसे संघाला मॅच जिंकायची असेल तर निश्चितच मॅच जिंकण्याचा जो गोल्डन रूल आहे, गोल्डन मंत्र आहे, तो लक्षात ठेवावा लागेल, पकडा कॅच आणि जिंका मॅच, कारण तुमच्याकडे जास्त धावा नाहीत, 42 रन्स बनवलेत आणि 43 धावांचं टार्गेट,
जीवदान मिळाले फलंदाज केतनला. गोलंदाज नरेश पुन्हा एकदा अकुट्टप्प्याचा बॉल, यावेळेस पुन्हा एकदा झेल उडालाय, मिस टाइम फटका, यावेळेस कुठलीही चूक होत नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगला झेल आणि फलंदाज केतन फेल. नक्कीच मला आठवण झाली अजय, 1983 साली सुद्धा कपिल देवांनी अनाउन्समेंट केलं, पूर्णपणे मोटिवेट केलं होतं आपल्या पुणे ब्रिगेडला की आपल्याला वेस्ट इंडिजनी 183 ते रोखलंय, जर त्याने आपल्याला रोखलंय तर आपण त्यांना का रोखू शकत नाही. आणि ती किमया करून दाखवली ती कपिल देवने, आणि आपण पहिला 20 जिंकलेला, त्यानंतर 434 धावांची स्टोरी सुद्धा सेम आहे. रिकी पॉन्टिंग पूर्णपणे त्याचा गर्व झालेला, आणि म्हणतात ना गर्वाचं घर खाली नामोहरण करता येतं. आणि त्यावेळेस सुद्धा ग्रॅम स्मिथने आपल्या पूर्णपणे सहकार्यांना चॅलेंज केलं की जर त्यांनी 434 ठोकल्यात तर आपण 434 पेक्षा जसं ठोकून दाखवायच्या, त्यांनी 438 मारल्या. म्हणजेच क्रिकेटमध्ये कुठली धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही, फक्त त्यासाठी तुमची किंमत आणि हिंमत पाहिजे. अगदी बरोबर. आणि प्रतिस्पर्धी संघाकडून तुम्हाला फार काही शिकायला मिळत असतं या खेळामध्ये. जर समोरच्या संघाने चांगली गोलंदाजी केली तर आपण देखील करू शकतो. पहा हा बॉल देखील चांगला आहे, खाली राहिला, टॅप केलाय बॉल बॅकवर्ड पॉइंट कडे, एक धाव जरूर मिळेल फलंदाजाला. पहिल्या विकेटचं पतन 2 धावांवर झालं, आता धावसंख्या 3 जाऊन पोहोचली आहे. आस्किंग रेट जर आपण पाहिला ना तर जास्त नाही आहे, 8.60 सरासरीने धावा जोडायच्या आहेत. ते कुठेतरी डोक्यात ठेवावं लागेल फलंदाजांना. खूप जास्त आक्रमक बॅटिंग करण्याची देखील मला वाटतं आवश्यकता नाही आहे, परंतु कमीत कमी डॉट चेंडू देखील खेळावे लागतील. डॉट चेंडू जर जास्त खेळले नाही ना तर असं वाटतंय की आई गवदेवी वालचिंद संघ निश्चितच हा सामना जिंकू शकतो, परंतु काय घडेल कोणालाच माहीत नाही आहे. पुढचा बॉल हा मिस टाइम फटका आहे, स्क्वेअर लेगला सहज सोपा झेल, कुठली चूक करत नाहीये त्या ठिकाणी उभा असलेला फिल्डर. दुसरा झेल टिपतोय, सुरेख क्षेत्ररक्षण, फलंदाज बाद. तसं पाहिलं तर शॉर्ट सिलेक्शन सुद्धा चुकीचं होतं, शॉर्ट मिस टायमिंग सुद्धा झाला, परंतु करणला दाद दिली पाहिजे. त्यांनी छान पैकी झेल गॅदर झाला, थोडंसं फंबलिंग झालेलं, त्याचं बॉडी लँग्वेज बघितलं की त्याच्यात प्रेशर होतं की हा सुटणार तर नाही आहे ना, पण तू खूप खूप सुरक्षित हँडमध्ये झेल विसावून घेतला. आणि जसं आपण उल्लेख केला की या ठिकाणी टाईट गोलंदाजी, टाईट फिल्डिंग करावी लागेल. जर 183 ते कपिल देव रोखू शकतो वेस्ट इंडिजला, तर आपण 42 वालसिनला का रोखू शकत नाही हा पिसा संकेत दाखवत असताना 2 गडी बाद. आणि या स्पर्धेचा विचार केला तर काल 5 षटकांची क्वार्टर फायनल मॅच होती, 47 धावा मला वाटतं जोडल्या होत्या, 47 धावा. आणि 47 धावांचं टार्गेट माऊली स्पोर्ट्स आमने टीमला चेस करू दिलं नाही, जे सवराई एलकुंदे संघानं, तर ते ताजं उदाहरण आपल्या समोर आहे. थोड्याशा जरूर कमी धावा आहेत, परंतु गोलंदाजी फार छान होते. आउटसाइड एज कट करण्याचा प्रयत्न झाला होता, डिक्लेअर झोनमध्ये गेलाय बॉल. पहिल्या षटकाचा खेळ या सिंगल बरोबरच समाप्त होतोय. धावसंख्या आपण पाहतोय फक्त 4 धावा, बॅकफुटला आहे 43 धावांचा पाठलाग करत असताना आई गावदेवी वालचिंद बी संघ, 4 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. नक्कीच अजय, मी तर म्हणू शकतो की झकास आणि झोकास सुरुवात झाली आहे गोलंदाजीचा विचार करता नरेशने चांगली फलंदाजी सुद्धा केली होती मैदानामध्ये, चौकार षटकार लगावले होते सिंगल. आणि त्याच नरेशने या ठिकाणी गोलंदाजीमधून सुद्धा चांगला स्टार्ट दिलाय. आता ही पकड मिळाली पीसी संघाला, ही पकड तुम्हाला लूज करू चालणार नाही. आणि दुसरा विचार जर केला वासिन बी संघाचा, तर त्यांचे 2 विकेट्स पहिल्या षटकातच डाऊन झालेले आहेत. नक्कीच थोडंसं बॅकफुटला आपण म्हणू शकता, परंतु या ठिकाणी त्यांना सुद्धा संधी आहे, कारण धावफलक फार मोठा नाही आहे. एकाच दुसरे मोठे फटके सुद्धा हा मोमेंटम चेंज करू शकतील, तसं करावं सुद्धा लागेल वासिन बी संघाला जर पीसी संघाला या ठिकाणी मात द्यायची असेल तर. आणि चांगले फलंदाज अजूनही यायचे बाकी आहेत, मात्र सध्या खेळपट्टीवर दीपक आणि विनोद ही जी जोडी आहे त्यांना एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागणार आहे. कुठेतरी धावफलक हलता ठेवणं गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं की फक्त 4 धावा आलेले आहेत, 2 गडी बाद झाले, एक झेल देखील ड्रॉप झाला होता केतनचा, त्याला फायदा उचलता आला नाही. असं कुठेतरी वाटतंय की अति आक्रमकपणा भोवलेला आहे सध्या तरी वालचिंद बी टीमला, खूप जास्त आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद झालेत. नक्कीच. आणि पहिल्या इनिंगमध्ये जवळपास 5 षटकांमध्ये अजय 8 डॉट बघितलेत आपण, जवळपास 7 डॉट माफ करा, 7 डॉट बघितले. आणि या ठिकाणी पहिल्या षटकातच 3 डॉट दिसत आहेत, म्हणजे डॉटचे सुद्धा कॉम्पिटिशन सुरू आहे. इतके जास्त जास्त डॉट तुम्ही काढायचा प्रयत्न करा, मी गोलंदाजांबद्दल बोलतोय की जेणेकरून तुम्हाला परफेक्टली फाईट देता येईल आणि संघर्षमय हा सामना आपल्याला दर्शकांना सुद्धा दाखवता येईल. गोलंदाजांसाठी खूप
छान ही खेळपट्टी दिसते आपल्याला. काल जरूर फलंदाजांचं वर्चस्व राहिलं, परंतु काल बऱ्याचशा गोलंदाजांनी भरपूर बीमर चेंडू देखील टाकले होते. फुलटॉस डिलिव्हरीज जास्त पाहायला मिळाल्या, त्याचा फायदा फलंदाजांनी उचलला होता. मात्र आज पहा गुडलेंथवर जास्त गोलंदाजी होते, यॉर्कर चेंडू देखील बऱ्याचशा प्रमाणात पाहायला मिळत आहेत. आणि अशी गोलंदाजी अचूक टप्प्यावरची जर गोलंदाजी होत राहिली तर फलंदाज निश्चितच अडचणीत येणार आहेत. 24 चेंडू शिल्लक आहेत, 39 धावांची आवश्यकता. नवीन षटकाला सुरुवात करतोय भावेश. पुल करण्याचा प्रयत्न, जास्त आखूड टप्प्याचा बॉल नव्हता, फायदा उचलता आला नाही त्या बॉलचा. खरं तर चांगलाच बॉल होता, फायदा उचलणं कठीणच होतं. प्रयत्न केला फलंदाजाने परंतु बीट झालाय. बाउन्स चांगला प्राप्त केला, निर्धाव चेंडून सुरुवात केली आपल्या षटकाला युवा गोलंदाज भावेशनं. नक्कीच असाच चेंडू टाकलेला, पहिलाच चेंडू बघितला पण नरेशचा वेगवान होता, ऑफस्टिकच्या जवळून गेला आणि तसाच इथं स्टार्ट देतोय भावेश नावाचा गोलंदाज. पुन्हा एकदा तसाच चेंडू, पण तो आत्ता मात्र चांगली लेन पिक केली होती, एलिव्हिएशन नाही मिळालं, टायमिंग मिस झालं आणि परिणामतः आपण पाहतो की बॅकवर्डच्या रिझनमध्ये सिंगल इथे प्राप्त होते. धावसंख्या एकने पुढे सरकते ती म्हणजे 5. या ठिकाणी थोडासा टप्पा सुद्धा बदलावा लागेल, कारण तुम्ही वारंवार सेम लाईनची गोलंदाजी करू शकत नाही, कारण फलंदाज सुद्धा माहीर असतात, त्यांना सुद्धा माहीत असतं की रिपीट जर तसाच चेंडू आला तर आम्ही आमचा चेंज आम्ही फटका चेंज करू शकतो. मागच्या बॉलवर फलंदाज थोडा पुढे आला होता, त्यामुळे कदाचित जाणून बुजून शॉर्ट पिच बॉल टाकला होता, परंतु यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल हुक केलाय. ही एक चांगली रणनीती देखील म्हणता येईल गोलंदाजाची, कारण कितीही मोठा हुकचा फटका खेळला बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर ऑन साईडला तर एकच धाव मिळणार आहे, त्यामुळेच कदाचित शॉर्ट पिच गोलंदाजी केली जाते. काल माऊली स्पोर्ट्स आमने टीमच्या वतीने आपण पाहिलं होतं ऋषीला, तो देखील आखूड टप्प्याची गोलंदाजी करत होता आणि बऱ्यापैकी सक्सेसफुल राहिला तो. या जणू काय आमचं तुमचं म्हणणं असं की पूर्णपणे अभ्यासपूर्णच गोलंदाजी होते, कारण फटके मारले तरी सुद्धा ते थर्ड मॅनकडे जातील आणि फाईन लेग आणि लॉंग लेग कडे जातील, ज्याच्या कारण काय ठरणार आहे की आपल्या डिक्लेअर झोनमध्येच धावा जिथे मिळतील त्या किती मिळतील तर एक आणि एकच जाणार आहे समोरच्या संघाला. कदाचित ही रणनीती सुद्धा फलदायी ठरू शकते पीसीच्या संघाचा विचार करता. पहा आखू टप्प्याची गोलंदाजी होते मात्र पूर्णपणे बाउन्सर नाही टाकत गोलंदाज. ओहो, शोल्डरला टार्गेट केलंय, परफ्यूम बॉल म्हणता येईल. फलंदाजाला थोडासा वास देखील आला असेल मातीचा, चेंडूला माती लागते, आता आउटफील्ड मध्ये बॉल गेला की थोडी माती लागते. आणि मला वाटतं ते देखील एक कारण आहे की स्ट्रोक टाइम करणं थोडंसं कठीण झालंय फलंदाजांसाठी, चेंडूचं वजन देखील वाढतंय, त्यामुळेच आपण सीमारेषा क्लिअर करताना जास्त फलंदाजांना पाहत नाही, कारण आउटफील्डमध्ये जास्त काही गवत नाही आहे, माती भरपूर लागते जेव्हा जेव्हा बॉल आउटफील्डमध्ये जातो. अजूनही बॉल नवीन आहे, दुसरं षटक सुरू आहे, परंतु खूप छान आखूड टप्प्याची गोलंदाजी भावेशच्या माध्यमातून. 6 धावा धावफलकावर, पुढचा बॉल राईट आउट ऑफ द विकेट. यावेळेस चांगला फटका आहे पुढे सरसावून, लॉफ्ट स्क्वेअर कट, बॉल जातोय क्लिअर झोन मध्ये. हा फटका छान होता मात्र कुठेतरी नशिबाची साथ मिळाली नाही, फक्त एक धाव. नक्कीच थोडस चेंज ऑफ शॉर्ट सिलेक्शन पाहिलं आपण, परंतु त्या सुद्धा त्यांना जास्त कॅपिटायझेशन नाही मिळालं, सिंगलच प्राप्त होते. आणि आतापर्यंत अजय दुसरं षटक संपलं नाही, 11 चेंडू पडलेत, त्याच्यामध्ये 5 डॉट दिसत आहेत आणि 5 सिंगल आहेत, 5 डॉट 5 सिंगल आहेत असं म्हणू शकतो आपण. आणि हेच कारण ठरते की ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल अशी दाट संभावना इथे पाहायला मिळते. आणि भावेशचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे की त्याने नरेशने जसं सुरुवात केलेली, नरेश 2 विकेटचं पतन केलं त्याच्या अनुसरणच गोलंदाजी करतोय आणि ऑफसाईडच्या लगतच चेंडू सीमित ठेवतोय, हे फार महत्वाचं. आता सुद्धा हा चांगला फटका पाहतोय आपण, एबीडी शॉट म्हणू शकतो आपण, पण तो सिंगलच प्राप्त होणार निश्चितच. एबीडी विलियर्सची आठवण करून देणारा हा फटका होता, थोडासा उजवीकडे गेला, ऑफस्टिकच्या बाहेर गेला आणि मनगटी प्रहार केला होता, थोडासा हेलिकॉप्टर स्ट्रोकचा अंदाज देखील होता फटक्यामध्ये, परंतु बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये डिक्लेअर झोनमध्ये. तर सिंगल आले शेवटच्या बॉलवर, पहिल्या ओव्हरमध्ये देखील आल्या होत्या 4 धावा आणि भावेशच्या ओव्हरमध्ये देखील आल्या 4 धावा, धावसंख्या फक्त 8 धावा झालेली आहे. वालचिंद बी संघ बॅकफुटला आहे, 2 गडी बाद झालेत 8 धावांवर आणि उर्वरित 3 षटकांमध्ये मात्र 35 धावांची तब्बल आवश्यकता आहे. कुठेतरी गिअर्स फलंदाजांना चेंज करावे लागतील, काहीतरी आता वेगळं करावं लागणार आहे, समोरच्या दिशेनं जास्तीत जास्त फटके खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल जेणेकरून चौकार आणि षटकार येतील. नक्कीच अशीच रणनीती पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा होती, विकेट्स राखून खेळत होते, या ठिकाणी विकेटचं पतन झालंय परंतु धावांचा आलेख वाढला नाही. आपण ब्रिगेड पाहू शकता व्यासपीठावरती, आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता की भावाले ए संघ पूर्णपणे टीम मीटिंग घेतोय, स्टेजचा पुरेपूर फायदा घेतोय आणि आमचं कवरिंग सुद्धा छानपैकी होतंय आमच्या एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. तर हा सामना हळूहळू पुढे क्लोज होत चाललाय, अजून ओपन होत नाही, खुला होत नाहीये. आणि आमचे पाहुणे सुरेशजी पाटील साहेब आहेत, त्या ठिकाणी संतोषजी काकडे सर सरपंच आमने पाड्याचे, महेंद्र केणे, विकी केणे आहेत आणि आमचे लाडके गणेश दादा बजागे सुद्धा आहेत, इतर सगळे आमचे छोटी मंडळी सुद्धा भविष्याचे इमर्जिंग स्टार या टूर्नामेंटचा अंदाज घेत असतात. तर चला मैदानाकडे, तिसरं षटक मार्गस्थ करेल गोलंदाज नरेश.
ज्या नरेशने सुरुवात केली छान, वेल बिगिन इज द हाफ डन, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, आणि ते इम्प्रेशन अजून कायम आहे. दोन षटकाचा विचार करता अजून इम्प्रेस करेल का नरेश तिसऱ्या षटकामध्ये, आणि करावंच लागेल जर वालसेन संघाला येथे रोखायचा असेल तर. पाहायचं आहे पहिला चेंडू, फुल टॉस, नरेश इम्प्रेस करत नाहीये. हो झेल चुकता होता परंतु तो फेल होतोय, सीमारेषेच्या बाहेर जातोय चेंडू, हळूवारपणे चौकार. कदाचित हा सुटलेला झेल सामन्याचा टर्निंग पॉइंट देखील ठरू शकतो. सत्यवानने चूक केली आहे, थोडा लेट त्याने पिक केला बॉल, रिअलाइज केलंच नाही अगोदर की झेल त्याच्याकडे आलाय, आणि थोडा उशिराने त्याने स्टार्ट घेतला होता त्यामुळे तो पूर्णपणे बॉलवर पोहोचू शकला नाही. हाताला स्पर्श करून बॉल बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय. हा पहिला चौकार या इनिंग्स मधला आपल्याला पाहायला मिळतोय विनोदच्या बॅटमधून. आणि आता निश्चितच गिअर्स चेंज करायला सुरुवात केली आहे दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या 2-12. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज नरेश राईट अमोर द विकेट. पुल केलाय सुरेख झेल, अप्रतिम झेल, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तिसरा झेल टिपलाय करणने, शरदने, शरद आहे त्या ठिकाणी. जोर का झटका धीरे से लगे मिरिंडा, तसं तर असं वाटलं की चौकार लगावला, आणि आक्रमकतेने अजून एक छानपैकी फटका मारलेला. पण कदाचित माहिती नव्हतं की स्क्वेअर ऑफ द विकेट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, आणि का सुरेख नजर, तीक्ष्ण नजर ठेवून झेल पकडला. आणि असं वाटतं की एक छानपैकी 3 लाखाचा कप आणला नीता अंबानीसारखा चहा बनवण्यासाठी, चहा रेडी झालं आणि तेव्हाच कप तुटलं. असं वाटत होतं की जम बसत चाललाय फलंदाज विनोदचा, मात्र नाही, जास्त मोठी खेळी त्याला साकारता आली नाही. 6 धावांवर तो बाद झालाय. एका चौकाराच्या सहाय्याने त्याने 6 धावा जोडल्या. 12 धावांवर तीसरा धक्का लागलाय आई गावदेवी वालशिन बी संघाला. आज खूपच रंगतदार लढती आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडेसे लो स्कोरिंग सामने होत आहेत, मात्र हाय एंटरटेनिंग सामने या चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅट्समन 5व्या क्रमांकावर आलाय सागर, अजूनही कॅप्टन आवेशचं यायचं येणं बाकी आहे. तो देखील एक दर्जेदार फलंदाज आहे. पीसी संघाने एक फायटिंग स्कोर उभा केला आणि तो डिफेंड करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत गोलंदाज. आतापर्यंत नरेश आणि भावेश यांनी इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली. नक्की जरी झेल मगाचा कठीण होता, थोडासा अवघड होता, त्यासाठी पूर्णपणे प्रयत्न नाही केला गेला, पण तो तिन्ही झेल जे ते शरदने टिपले हे सुद्धा वाखाण्याजोगे आहे. आपण पाहू शकता एक सुंदर ब्युटिफुल कॉईन या ठिकाणी निर्माण केलेला आहे ओम साई अमने लोणा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने. चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 साठी टॉस कॉइन पाहतो आपण, कलरफुल पूर्णपणे अट्रॅक्टिव्ह आणि अट्रॅक्टिव्ह स्ट्रोक पाहतोय. स्लॉग केला चेंडूला, वाईड इज लॉंग ऑनच्या वरून घणाघाती प्रहार, षटकार. येथे चेंडूला चांगलाच झोका दिलाय फलंदाज सागरनं. काय जबरदस्त लॉफ्टेड फटका पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा बॉल होता, ओव्हर पिच बॉल, हा कमजोर बॉल होता. त्या कमजोर बॉलचा फायदा उचलणं अपेक्षित होतं फलंदाजाकडून आणि तेच घडलंय. जबरदस्त टायमिंग साधलं, शक्तीचा देखील छान वापर केला आणि लॉंग ऑनला अगदी सहज क्लिअर केलंय. षटकारानं खातं उघडलंय फलंदाज सागरनं. संघाची धावसंख्या 3-18. 43 धावांचं टार्गेट वालशिन बी संघासमोर. एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस बॅक ऑफ लेंथ पुल करायचा होता, मात्र बीट झालाय फलंदाज. हे देखील अपेक्षित होतं की खोलवर टप्प्याच्या बॉलवर मोठा फटका आल्यानंतर चेंडूची लांबी गोलंदाज कमी करणार. ते बऱ्याचदा आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील पाहत असतो, विशेषतः फिरकी गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतात तेव्हा अशा प्रकारचं चित्र वारंवार पाहायला मिळत असतं. पुढच्या बॉलवर म्हणजे फुलर लेंथ बॉलवर षटकाराला की चेंडू मागे ठेवायचा, मात्र या ठिकाणी मिडियम पेस गोलंदाज देखील तेच करतोय आणि कमबॅक केलंय डॉट चेंडूनं. पुन्हा एकदा यावेळेस थोडासा पुढे ठेवला बॉल, चांगली उसळी मिळते, सुरेख गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. प्रेशर आता पुन्हा एकदा फलंदाजावर आलेला आहे. खूप छान बॅटल रंगले, कधी फलंदाज हवी ठरतायत तर कधी गोलंदाजावर प्रेशर येतंय. मात्र आता गोलंदाजाने कमबॅक केलं षटकार लागल्यानंतर आणि आता फलंदाजावर पुन्हा एकदा प्रेशर आलेला आहे. धावसंख्या स्थिर आहे 3-18. हा सुद्धा कुट्टप्याचा चेंडू पाहतो आपण, नेटचा मिडल झाला नाही, बॅटची कट घेऊन नशिबाची साथ लाभते फलंदाजाला. डिंग्स ब्रेक जाणार आहे मैदानामध्ये,
कारण तिसरं षटक समाप्त झालं आणि धाव संख्या तीन षटकांतर ती म्हणजे आपण पाहू शकता 6.33 च्या गतीने 19 धावा धाव फलकावरती. पहिल्या दोन षटकामध्ये 8 धावा, पहिल्या षटकात 4, दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 4. आणि तिसऱ्या षटकामध्ये गेअर बदलले होते, परंतु नरेशने शेवटच्या दोन चेंडूमध्ये कमबॅक करून दाखवलं. नरेशने ह्या षटकामध्ये अजय प्रयोग करण्याचा प्रयत्न केला, एक्सपेरिमेंट केले, कारण पहिलाच फुलटॉस दिलेला, ज्या फुलटॉसवरती झेल सुटल्यानंतर चौकार आला होता, त्यानंतर विकेटची प्राप्ती झाली, त्यानंतर घणाकाती प्रहार षटकार सागरने फटका लगावला आणि त्यानंतरचे लागोपाठचे सेकंड लास्ट अँड लास्ट डिलिव्हरीज सुरेख होत्या. चौथा आणि पाचवा चेंडू सुरेख होता आणि सावळच्या चेंडूवरती सिंगल धाव प्राप्त केल्यानंतर 11 धावा इथे खर्च झाल्या नरेशकडून. तरी सुद्धा मॅच इथे न्यूट्रल आहे. निश्चितच सामना अजूनही दोलायमान स्थितीत आहे. 19 धावा धावफलकावर, 12 चेंडू उरलेत आणि 12 चेंडूंमध्ये अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे आई गावदेवी वालचिंद बी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. दोन्ही संघांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत मॅच जिंकण्यासाठी आणि ते प्रयत्न तर करावेच लागणार आहेत. प्रत्येक सामना महत्वाचा आहे. नॉकआउट स्वरूपाची ही चॅम्पियन्स ट्रॉफी आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तुम्हाला चॅम्पियन पद जर पटकावायचं असेल तर खूप दर्जेदार खेळ दाखवावा लागणार आहे. नक्कीच, ॲब्सोल्युटली. इंतजार करने वालों को उतना ही मिलता है जितना की कोशिश करने वाले छोड़ देते हैं. हौसले के तरकश में कोशिश का तीर जिंदा रखो. हर जो जिंदगी चाहे सब कुछ, लेकिन फिर से जीतने की उम्मीद वो जिंदा रखो. ही तुम्हाला उम्मीद जिंदा करायला लागणार आहे. अजून मॅच संपले नाहीये, मॅच न्यूट्रल आहे, पॅरल आहे. नक्कीच दोन्ही संघ शर्तीचे प्रयत्न करतील. और इंसान के पास करने लायक एक ही तो चीज होती है कि प्रयास करे, कोशिश करे. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है. बच्चन साहब ने क्या खूब कहा है. जरूर जरूर. नन्ही चिंटी जब दाना लेकर निकलती है, चढ़ती दीवारों पर 100-100 बार फिसलती है. मन का विश्वास अंगों में साहस भरता है. चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न अकड़ता है. आखिर उसकी कोशिश बेकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, क्योंकि लहरों से डर कर नौका पार नहीं होती. अरे कोशिश करने वालों की कभी भी हार नहीं होती. और मैं अक्सर कहता रहता हूँ कि जो लोग सच्चे दिल से कोशिश करते हैं वो लोगों के दिलों में उतर जाते हैं, और जो लोग कोशिश ही नहीं करते वो लोगों के दिलों से उतर जाते हैं. क्या बात है, बहुत बढ़िया. इस बात पे कुछ तालियां बन जाए. यस, थैंक यू वेरी मच. यस, थैंक यू, थैंक यू. 19 रन बने हैं, 12 गेंदों में 24 रन चाहिए. थोड़ा सा यहाँ पर शायरी का स्पेल हमारा अब समाप्त हो चुका है. चलते मैच की तरफ. 12 गेंदे 24 रन, यानी कि एक दर्जन गेंदे और दो दर्जन रन. कमाल का ये मैच. कुछ आक्रामक स्ट्रोक्स की आवश्यकता है मैच को जीतने के लिए वालचिंद बी टीम को. गेंदबाजी में परिवर्तन होगा क्योंकि नरेश ने अपना कोटा समाप्त किया है और अब नए गेंदबाज जयेश आए हैं. इस बीच सम्माननीय विश्वपाल केणी साहब का शुभ आगमन, उनका हार्दिक स्वागत. और स्वागत बड़े शॉट के साथ, लंबा ऊंचा स्ट्रोक डीप मिड विकेट के ऊपर से, 6 रन सागर के बल्ले से. खूप मोठा उंच उंच लांब लांब षटकार खेचून अक्षरशः विश्वालजी केणे साहेबांचं स्वागतच जणू काय फलंदाजांनी केलं. या ठिकाणी फलंदाज होता ज्याने षटकार खेचला, तो म्हणजे वन्स अगेन सागर, ज्याने दोन दर्जेदार षटकार लगावले आहेत. आणि पूर्णपणे सागर तयार आहे की मी अजून मैदानामध्ये आहे, शर्यत अजून संपलेली नाही, कारण सागर अजून या ठिकाणी खेळतोय. आणि हा षटकार आल्यानंतर धावसंख्या खूप वेगाने पुढे सरकते, ती म्हणजे 25 वरती जाऊन टेपली आहे. लक्ष येते त्याच्याच धावांचं. अजून इथे धावांची गरज आहे, ती म्हणजे 18. आणि चेंडू शिल्लक आहेत, आपण म्हणू शकता 11. 18 × 11. जी हा, 11 गेंदों में 18 रनों की आवश्यकता. अभी भी ये मैच ऐसा है कि कोई भी टीम जीत सकती है. इट्स अ इवन स्टीवन काइंड ऑफ सिचुएशन मुझे लगता है, क्योंकि 11 गेंदे 18 रन विकेट को देखते हुए खासतौर पर यह कहना पड़ रहा है. तीन बल्लेबाज भी आउट हो चुके हैं, क्योंकि विकेट में कब क्या हो जाए कहना मुश्किल है. कौन सी गेंद ऊपर उठेगी, कौन सी नीचे रहेगी, ये गेंदबाज को भी पता नहीं होता है. तो ऐसे विकेट पर बल्लेबाजी करना काफी चैलेंजिंग. लेकिन बढ़िया शॉट देखने को मिला सागर के बैट से. इस बार आगे निकले थे फिर से उठाकर खेलने की कोशिश, लेकिन चूक गए. बीट वे ऑफ स्टंप के बाहर, अच्छी गेंद. नक्कीच खूप छान सामना मैदानामध्ये सुरू आहे आणि छान पैकी आम्हाला मोलाचं सहकार्य सुद्धा दिलंय सन्माननीय विश्वालजी केणे साहेबांनी. या ग्राउंडचे मालक सुद्धा आहेत म्हणू शकतो आणि ज्यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह आम्हाला प्राप्त झाले आहेत. नक्कीच आम्ही कोट्यवधी आभार आहे विश्वालजी केणे साहेबांचं, आमच्या MD साहेबांच्या वतीने आणि टुर्नामेंटच्या वतीने. जयेश की गेंद टप्पा पड़ने के बाद काफी बाहर निकली. पहले ही ऑफ स्टंप के काफी बाहर पिच हुई थी. व्हाइट का इशारा अंपायर मुन्ना पठान का. स्कोर में बढ़ोतरी होती हुई. स्कोर अब 26 रन 3 विकेटों के नुकसान पर.
पहले दो विकेट्स बहुत जल्दी गिरे थे, पहले ही ओवर में दो झटके लगे थे, चार रन मात्र आए थे पहले ओवर में, दूसरे ओवर में भी चार रन ही आए थे। और स्विंग एंड मिस, अच्छा बैटल चल रहा है, एक छक्का लगा उसके बाद डॉट गेंद, फिर वाइड गेंद, फिर डॉट गेंद। तो कभी मैच इस तरफ तो कभी उस तरफ, कभी पीसे टीम के पक्ष में तो कभी वालचंद बी टीम के पक्ष में, लेकिन अब तो बराबरी पर है। नक्कीच मैच एट न्यूट्रल, मैच एट पैरेलल, समसमान, 17 धावांची गरज, खतरा सिद्ध होते, ऑन फायर वन्स मोर सिक्स आर सागर। हाँ लड़ले खुल के, मैदान अभी खाली पड़ा है, दम है तो विकेट दिखा, गिरा के दिखा, क्योंकि सागर तेरे साथ लड़ा है, खड़ा है। जबरदस्त स्ट्रोक सागर च फायरिंग करते, जरूर पाए पीसे संघाच मनसुबे उद्ध्वस्त करून ठेवतो, की काय उद्ध्वस्त करून ठेवतो सामना सागर या मैदानामध्ये। समीकरण 8 गेंदे शेष है, 11 रनों की जरूरत है, थोड़ा सा ऐसे लग रहा है कि पलड़ा फिर से भारी हो गया है वालचंद बी टीम का, लेकिन पीसे टीम भी हार मानने वाली टीम नहीं है, मैच को छोड़ने वाली नहीं, उनके गेंदबाज फील्ड तुरंत सजाना है प्लीज, टीम मीटिंग ज्यादा देर के लिए नहीं लेनी है। जय बजरंग पीसे टीम के कैप्टन प्लीज कोऑपरेट करें समय के मामले में, 25 मिनट के भीतर आपको 5 ओवर्स पूरे करने हैं। ये टीम मीटिंग बताती है कि कितनी खलबली मच गई है जय बजरंग पीसे टीम के खेमे में। जरूर, क्योंकि बाहुबली खड़ा है सामने उनके, वालसिन का, ये बली नहीं है, खली है, बाहुबली है, ऐसी कोई नहीं गली है जहां पे इसकी बैट नहीं चली है, ये बाहुबली है। तगड़े प्रहार करते हैं, जब गेंद बल्ले के बीचों बीच लगती है तो बहुत दूर जाकर गिरती है बाउंड्री के बाहर, 3 छक्के लगा चुके हैं, कुछ डॉट गेंदे भी खेली है उन्होंने, लेकिन बड़े बड़े शॉट जब आते हैं तो एक दो डॉट गेंदों का शायद उतना फर्क नहीं पड़ता है। ऐसे अब देखिए 8 गेंदों में 11 रन चाहिए, शायद यही कोशिश होगी उनकी कि दो बड़े शॉट लगाए जाए और मैच फिनिश किया जाए, लेकिन कई बार ऐसे होता है कि बड़े शॉट्स के चक्कर में कुछ ज्यादा डॉट गेंदे भी खेल जाते हैं बल्लेबाज। तो ये क्रिकेट का खेल है, बड़ा ही निराला खेल है, बड़ा ही विचित्र खेल है, इसमें कभी भी कुछ भी हो सकता है। 8 गेंदे 11 रनों की जरूरत, एब्सोल्युटली असे होऊ शकतं अजय की शेवटचे 2 चेंडू जर चांगल्या पद्धतीने हाताळले आणि डॉट काढले, आपण षटकारांचं म्हणताय, मोठ्या फटकांचं म्हणताय, इथं आपण पीसी संघाचा विचार जर केला, जर दोन्ही चेंडू अतिशय चांगले डिलिव्हर केले आणि दोन्ही चेंडूंमध्ये 1-2 धावस दिल्या, तर हा सामना शेवटच्या षटकामध्ये चित्तथारक बनू शकतो आणि ती पूर्णपणे शक्यता आपण वर्तवू शकतो। सामना सुरू ठेवा, बाळा सायकल बाजूला घे बेटा, मोलू पटलू इमर्जिंग स्टार ऑफ दिस एरिया। स्कोर इस समय 32 रन, अगली गेंद लेकर जयेश, इस बार कट किया, मोटा सिरा लगा, लेकिन कोई स्लिप मौजूद नहीं है, 1 रन मिलेगा डिक्लेयर के रूप में। देखिए आपके पास फील्डर्स थोड़े ज़्यादा रहते हैं, 11 ही खिलाड़ी है हालांकि, लेकिन ग्राउंड की लिमिटेशंस है, पीछे बाउंड्री नहीं है, तो ऐसे में थोड़े एक्स्ट्रा फील्डर हमें नज़र आते हैं, आप एक स्लिप भी तैनात कर सकते हो ऐसी सिचुएशन में। कई टीमों को मैंने देखा भी है इस ग्राउंड पर, हालांकि इस टूर्नामेंट में वो चित्र देखने को नहीं मिला है, शायद आने वाले समय में हमें देखने को भी मिले, लेकिन अब मैच काफ़ी रोमांचक स्थिति में है, 7 गेंदे और 10 रनों की आवश्यकता है, इस तरह का समीकरण है तो स्लिप के बारे में मुझे नहीं लगता है कोई सोचेगा, लेकिन स्लिप होती पिछली गेंद पर तो कॉट आउट हो सकते थे बैट्समैन स्लिप में, लेकिन ये केवल हम गेंद होने के बाद बोलते रहते तो ऐसे इप्स एंड बट्स का कोई महत्व नहीं है। नक्कीच, कारण आपण जर उल्लेख केला करायचं ठरलं तर जवळपास 3 क्षेत्ररक्षक आपण इकडे एक्स्ट्रा पाहतोय, कारण आपण डीप थर्डमॅन पण लावत असतो, डीप फाईन लेग लावत असतो, कधी कधी बॅकवर्ड स्क्वेअर लेग सुद्धा एक लॉंग लेगच्या दिशेने आपण लावत असतो जेव्हा पूर्णपणे फुल फ्लेज ग्राउंड असतं, तर त्या 3 फिल्डरचा नक्कीच याने फायदा मिळतो, तो फायदा मिळेल काय ठिकाणी, जेल सोडला की मॅच सोडली आहे, व्हॉट हॅपन देअर, संधी चालू नाही, त्या संधीचं सोनं होत नाही आणि अजून एक संधी मिळाली, आता त्या ठिकाणी प्राप्त केली जाते विकेट रनआउटच्या माध्यमातून, अजून एक धक्का, दीपक को जीवनदान जरूर मिला, लेकिन मुझे कहीं ना कहीं लगता है ये थोड़ा सा रणनीति का हिस्सा है, दीपक सलामी बल्लेबाज के तौर पर आए थे, काफी स्ट्रगल कर रहे थे, बड़े शॉट्स नहीं आ रहे थे, तो शायद उन्होंने ये जानबूझकर विकेट फेंक दिया है, आउट होने से पहले 5 रन बनाए, ओवर समाप्त हो चुका है 34th, 4 ओवर के बाद स्कोर 34 रन और आखिरी ओवर में 9 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए आई गावदेवी स्पोर्ट्स वालचंद बी टीम को, कमाल का ये मैच। नक्कीच चित्तथरक सामना, मैच इज हाई वोल्टेज ड्रामा, दिस मैच इज टर्बोजेट ड्रामा म्हणू शकतो आपण, कारण असं म्हटलं जातं ना अजय की प्रयत्न करत राहा, मॅच सोडू नका, कुठलाही प्रयत्न सोडू नका, नेव्हर गिव अप, कधी कधी काय असतं चावीच्या जोडग्यातील चावी
त्याच कुलूपाची असते जी आपण शोधत नाही, शेवटपर्यंत जात नाही, जुडगा आपण अर्धवट टाकून देतो, परंतु शेवटची चावी त्या कुलूपाला लागणारी असते. त्या शेवटपर्यंत लढा, त्या शेवटच्या चेंडूपर्यंत लढा, नक्कीच तुम्हाला तुमचं कुलूप उघडलं जाईल. संघर्ष संघर्ष और संघर्ष, संघर्ष जनक स्थिति में है ये मैच. 6 गेंदे और 9 रनों की आवश्यकता है, 9 रन बचाए जा सकते हैं. हमने देखा है कई ऐसे ओवर्स देखे हैं जिसमें सिर्फ 2 या 4 रन ही बने हैं, अच्छे अच्छे बल्लेबाजों के सामने वो भी, क्योंकि विकेट बॉलर्स को सहायता कर रहा है, लेकिन राइट एरियाज में आपको गेंदबाजी करनी होगी. देखना है अंतिम ओवर कौन करता है. ज्ञानेश्वर के हाथ में है गेंद, इनके पास अनुभव भी है. क्रीज पर बल्लेबाज सागर और नए बैट्समैन आए हैं विलास. सागर के पास स्ट्राइक, ये कहीं ना कहीं एक प्लस पॉइंट भी माना जा सकता है मेरे ख्याल से वालचिंद बी टीम के लिए, कि सागर के पास स्ट्राइक है जिन्होंने 3 छक्के लगाए, 20 पर बैटिंग कर रहे हैं, सेट बल्लेबाज है. ऍब्सोल्युटली, जेव्हा रनआउट झाला दीपक त्यावेळेला त्याचं स्ट्रॅटेजी तीच होती की मी आउट झाल्यानंतर एंड चेंज होणार आहे, ओव्हर समाप्त होणार आहे आणि सागर स्ट्राईकला असणार आहे. कदाचित ती स्ट्रॅटेजी शेवटची वार्निंग असणार आहे. आम्ही पाहत आहोत तुम्हाला, आमची कमिटी सुद्धा पाहते. कदाचित अचानकपणे तुम्हाला पेनल्टी लावली जाईल, प्लीज दक्षता बाळगा, वेळ जास्त दौडू नका, गॅप घेऊ नका. प्रत्येक चेंडूमध्ये जो मोमेंटम आहे तो मोमेंटम तुम्ही गमावू नका. या ठिकाणी ज्ञानेश्वर राऊंड द विकेट, सागरसाठी फसवा चेंडू, कॉट बिहाइंड ची अपील केली जाते. इट्स अ विकेट, इट्स अ बिग 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 माइट विकेट. सागर इज डाऊन. क्या कमाल की गेंद और क्या कमाल की शुरुआत की है मैच के अंतिम ओवर की गेंदबाज ज्ञानेश्वर ने. थोड़ा सा अतिरिक्त उछाल था, बल्लेबाज थोड़े हक्के बक्के और भौचक्के ही रह गए, बल्ले का किनारा लगा और विकेट का पतन हुआ. विकेटकीपर की भी कोशिश करनी होगी इस सिचुएशन में, कोई भी कैच आसान नहीं है, प्रेशर है आपके ऊपर, दबाव की स्थिति में आसान आसान कैच भी छूट जाते हैं, लेकिन विकेटकीपर ने कोई गलती नहीं की. अब 5 गेंदे शेष है, 9 रनों की आवश्यकता, 20 रन बनाकर पवेलियन का रास्ता नापते हुए इस समय बैट्समैन सागर. बहुत अच्छी बल्लेबाजी की लेकिन फिनिशर नहीं बन पाए. 5 गेंदे शेष, 9 रन चाहिए. नक्की जितका चांगला चेंडू होता तितकाच चांगला विकेट कीपर बघितलं, कारण चेंडू उसळी घेणारा होता आणि खूप हाय जात होता, अशाला बारीक नजर ठेवली, कदाचित डोक्याच्या वरून जाऊ शकला असता. परंतु यालाच म्हणतात की लक्ष देऊन खेळणं, मॅच कडे लक्ष पाहिजे तुमचं आणि तुमचं लक्ष आहे जिंकण्याचं, कारण जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सारेजण तुमच्या हारण्याची वाट पाहत असतात. जेव्हा सगळं संपून गेलं असं तुम्हाला वाटतंय तीच खरी वेळ आहे तुम्हाला नवीन खाते सुरू होण्याची. तर नवीन खाते सुरू झाले सर या सामन्यामध्ये, ज्यावर पहिल्या चेंडू बघितलं आणि पीसी संघ या ठिकाणी नक्कीच इथे हावी ठरण्याचा प्रयत्न करेल. नए बैट्समैन दाहिने हाथ के बल्लेबाज किशोर 7 नंबर पर आए हैं, क्षमता रखते हैं अच्छे स्ट्रोक्स खेलने की. 5 गेंदों में 9 रन चाहिए. घड़ी में पेंडुलम लगा होता है ना, वो कभी इस तरफ तो कभी उस तरफ जाता है, वैसे ये मैच है, कभी इस तरफ जा रहा है तो कभी उस तरफ जा रहा है. दिलों की धड़कने तेज कर देने वाला एक और मैच चैंपियंस ट्रॉफी में. अगली गेंद, इस बार ओवर पिच ड्राइव किया है वाइडिश लॉन्ग ऑन पर, फील्डर मौजूद है, फंबल. यही है दबाव, यही है दबाव, दबाव की मैं बात ही कर रहा था. आसान आसान से कैचेस छूट जाते हैं और इस तरह से कई बार मिसफील्ड्स देखने को मिलते हैं. जहां पर 1 रन होना चाहिए था, नरेश ने 2 रन खर्च किए, स्कोर बढ़ता हुआ 36 रन. विकेट गवाए हैं वालचिंद टीम ने 5, गेंदे बची है 4 जीतने के लिए. रन यहां से बनाने हैं 7 रन 4 गेंदे और चेजिंग कंपलसरी है. नक्कीच तुमची एक चुकी, एक मिसफील्डिंग सुद्धा कारणीभूत इथे ठरू शकते. हा किशोर ने उडवला फुल टॉस, चेंडूच्या खाली येतोय, मिड विकेट आणि स्क्वेअर ऑफ द विकेट चा क्षेत्ररक्षक आणि झेल ग्रिप केलाय की मॅच ग्रिप केले पाहिजे आपल्याला. फलंदाज बाद हालांकि ये गेंद विकेट टेकिंग गेंद नहीं थी. देखिए फ्लिक किया है, ज्यादा ताकत से खेलने की कोशिश नहीं की. एक ऐसी गेंद थी जिस पर छक्का लगाया जा सकता था, ताकत नहीं झोंक पाए, केवल टाइमिंग पर भरोसा जताया और ऊंचा ज्यादा स्ट्रोक चला गया था, ऊंचा ही ज्यादा थी. बहुत अच्छा कैच, डीप स्क्वायर लेग के जो खिलाड़ी थे उन्होंने बराबर नजरे बनाए रखी थी गेंद पर और सुरक्षित हाथों की जोड़ी भी पेश की. बहुत बेहतरीन कैच अंडर प्रेशर और किशोर लौटते हुए पवेलियन की तरफ. अब 3 गेंदे शेष है जीतने के लिए, 7 रन कंपलसरी चाहिए वालचिंद बी टीम को. प्रत्येक चेंडू मध्ये सामना कधी इकडे तर कधी तिकडे फिरतोय आणि ह्या आताच्या ह्या शेवटच्या षटकामध्ये मी तर म्हणतो कॉमेंट्रेटरला योगेश पाटील पाहिजे होते, कारण ते दिलो की धडकन बहुत अच्छे से बताते थे. कल के दिन में अपने वो धक धक सुना था, हा वो सुना था. तो मैं चाहता हूँ कि आप अखिल के 3-4 गेंद करें योगी जी, लेकिन सामना बहुत सही मोड पर है.
द विकेट हा चेंडू खुले टप्प्याचा सुरेख चेंडू ड्रावल केला तितका छान पद्धतीने ऑन द कार्पेट आणि फिल्डिंग मिस होते. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर इथे जसं काय प्रेशर कुकर जणू काय इथे पूर्णपणे तापलंय आणि ती शिटी वाजते दोन्ही संघांच्या बाजूने तसे इथे सिट्या वाजल्या जातात मैदानामध्ये. सामना होता कुठे योगी सामना आला कुठे कुठे नेऊन ठेवला सामना. हा सामना जाऊन पोहोचलाय 38 धावन होती अजून 5 धावांची गरज आहे. दोन चेंडू मध्ये चेसिंग इज द कंपल्सरी. सामना कहीं भी क्यों ना जाए मुझे लगता है कि सामना मैच जो है वो बहुत अच्छे दिशा में जा रहा है. दो गेंदे 5 रन. नीचे रहती हुई गेंद स्विंग एंड मिस. बहुत बड़ा शॉट खेलने की कोशिश थी लेकिन चाहत बल्लेबाज की रह गई अधूरी और ये गेंद डॉट रही. एक गेंद में अब 5 रन चाहिए. 5 रन बनाना बहुत मुश्किल. शायद छक्का लगाना थोड़ा सा आसान हो सकता है. बड़ा शॉट चाहिए वालचिन बी टीम को. स्ट्राइकिंग गेंद पर बल्लेबाज है इस समय विलास. क्या वो एक फर्स्ट क्लास शॉट खेलेंगे. मला तरी असं वाटतं की कदाचित चेतन शर्मा स्टाईलने षटकार जाण्याची चेतन शर्माच्या चेंडूचा षटकार मारल्या ज्यावेळी मियादादने पाकिस्तानच्या तशी पुनरावृत्ती तर होणार नाही या टेनिसच्या या ग्राउंडवरती. तसं होऊ शकतं कदाचित हा गोलंदाज ज्याचा कॉन्फिडन्स लेवल वाढलाय तो अजून परफेक्ट यॉर्कर टाकेल परफेक्ट चांगला चेंडू टाकेल आणि हा सामना आपल्या खिशात टाकेल. परंतु दोन्ही संघांना आमच्या एमडींच्या वतीने पूर्णपणे समसमान शुभेच्छा. ऑल द बेस्ट शो द गुड मॅन. 5 खिलाडी बाउंड्री पर. अंतिम गेंद लेकर गेंदबाज. शॉट अच्छा जरूर है लेकिन मैदान के अंदर ही है. छक्का नहीं मिलने वाला है. केवल 1 रन और इसके साथ मुकाबला. जय बजरंग पिसे टीम ने आखिरकार जीत लिया है. रोमांचक जीत जय बजरंग पिसे टीम की. मेनी मेनी कॉन्ग्रेचुलेशंस पिसे टीम एंड हार्ड लक टफ लक वालचिंद बी टीम. आणि शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला हे फार छान झालं. इथे विजय झाला तो क्रिकेटचा. इथे विजय झाला ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचा. हा विजय झाला या ठिकाणी एमडी सरांचा आणि इथं सहकाऱ्यांचा. असाच क्रिकेट आम्हाला पाहायचा आहे सलग 4 दिवस जसा क्रिकेट तुम्ही दाखवला. दोन्ही संघांचा अभिनंदन. तो इस तरह से ये मैच घटा. 3 रनों से आखिरकार जय बजरंग पिसे टीम ने मैच जीता. 42 रन बनाए थे 2 विकेटों के नुकसान पर. टॉस गंवाने के बाद पहले बैटिंग करते हुए दोनों सलामी बल्लेबाजों ने अच्छी शुरुआत दी थी. नरेश ने और नैनेश्वर ने उन दोनों के बल्लेबाजी की बदौलत ही एक फाइटिंग टोटल खड़ा किया और जवाब में 39 तक ही पहुंच पाई आई गावदेवी वालचिंद बी टीम. हालांकि सागर ने बहुत ही बढ़िया बैटिंग की थी. 10 गेंदों में 20 रन बनाए लेकिन अन्य बल्लेबाजों का साथ उनको नहीं मिला और आखिरकार 3 रनों से ये रोमांचक मुकाबला जय बजरंग पिसे टीम ने जीत लिया. पहली गोष्ट म्हणजे पिसे संघ मनाने हारला नाही सर. त्यांनी मन पूर्णपणे विजयी ठेवलं की आम्हाला सामना जिंकायचा आहे आणि वालचिंद बी संघ हा शेवटच्या क्षणाला मनाने हरत गेला आणि तेच कारण ठरलं की त्यांच्यापासून विजय निसटला आणि छानपैकी जवळपास विजय विस्कावून घेतला जय बजरंग पिसे संघाने आपल्या बाजूने. जबरदस्त सामना. ऋषी देसाई अँड अभय पर्टोले अँड बुनाजी पठाण सर तिन्ही नाव आहेत सर. ओके इट्स ओके. तर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच मिस्टर नरेश. यू आर द हिरो ऑफ दिस मॅच. यू डन वेल. यू डन मॅग्निफिसंट. 15 धावा ज्यांनी कुठल्या 2 चांगले फटके दाखवले 15 धावांमध्ये आणि 3 विकेट्स 15 धावा देऊन प्राप्त केल्या. तीन विकेटची प्राप्ती केली आणि 15 धावा बॅट मधून ज्यांनी ठोकल्या तो नरेश ठरलाय या सामन्याचा शिल्पकार मॅन ऑफ द मॅच. प्लीज कम ऑन द स्टेज. मुलाचं योगदान दिलं परंतु मी तर म्हणतो की पूर्णपणे टीम वर्क झालं अजय. विश्वालजी केने साहेबांच्या शुभ हस्ते. विश्वपालजी केणे ज्यांनी आम्हाला सन्मान चिन्ह प्रदान केलेत त्यांच्या शुभ हस्ते. गिफ्ट हॅम्पर आणि मोमेंटो दिला जातोय नरेशला. आपण व्यासपीठावरती पाहू शकता.